नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. युवा सेनेचे नेते व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे बुधवारी 30 मार्च रोजी रायगड जिल्हा दौऱ्यावर येणार असून सकाळी महाड तालुक्यात त्यांचं आगमन होणार असल्याची माहिती आमदार भरतशेठ गोगावले आणि दक्षिण रायगड युवा सेना अधिकारी विकास गोगावले यांनी दिली. शिवसेनेच्या आणि युवा सेनेच्या वतीने आदित्य ठाकरे यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. यानिमित्ताने माणगाव इथे भव्य मेळावा घेण्यात येणार असून बामणोली येथील जे बी सावंत एज्युकेशन सोसायटीच्या पटांगणावर भव्य स्टेज उभारण्यात येत आहे. साधारणतः 50,000 कार्यकर्ते समाविष्ट होऊ शकतील अशा क्षमतेची आसन व्यवस्था इथे केली जाते. शारीरिक अपंगत्वावर मात करत पनवेलमधील एका तरुणाने यशाचं शिखर गाठताना इंटरनेट मार्केटिंग एअरलिंक मीडिया या कंपनीची स्थापना करून घवघवीत यश मिळवल्याने त्याचं सर्वत्र कौतुक होतंय. पनवेलमधील मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेला परीक्षित शहा याला जन्मतः शारीरिक अपंगत्व असून त्याची हाडं ठिसूळ असल्यामुळे तो स्वतःच्या पायावर कधीही उभा राहू शकत नाही. असं असलं तरी शिक्षणाची आवड आणि ध्यास यामुळे त्याने अपंगत्वावर मात करत अंतरुणावर पडूनच आजपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलंय. परीक्षित शहा आणि त्याचा सहकारी चिन्मय शर्मा यांनी मिळून 2018 एअरलिंक मीडिया या कंपनीची स्थापना केली. एअरलिंक मीडियाद्वारे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपनीचे ऑनलाईन मार्केटिंगचं काम ते बघतात. गेल्या 4 वर्षात एअरलिंक मीडिया या कंपनीने अनेक कंपन्या सेलिब्रिटी पॉलिटिकल पार्टी आणि छोट्या व्यावसायिकांचीही अनेक कामं केली आहेत. उरण तालुक्यातील त्रोणागिरी नोडमध्ये असलेल्या महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या CFS मध्ये ठेकेदारी पद्धतीवर काम करणाऱ्या सफाई कामगारांनी मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांसाठी सोमवार दिनांक 28 मार्च पासून प्रवेशद्वारावर लाक्षणिक उपोषणाला सुरुवात केली आहे. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या CFS मध्ये मेसर्स क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिस या कंपनीला ठेकेदारी पद्धतीवर कामं दिली गेली आहेत. यामध्ये सफाई कामाच्या ठेक्याचाही समावेश आहे. मागील काही वर्षांपासून काम करत असलेल्या सफाई कामगारांच्या विविध मागण्यांवर व्यवस्थापनाकडून सातत्याने दुर्लक्ष केलं जात आहे. भविष्य निर्वाह निधीची रक्कम नियमित भरणं, कामगार विमा योजनेचा कामगारांना लाभ, वेतनवाढ, किमान वेतन वेळेत मिळणं आदीच्या ठेकेदारांची कायदेशीर देणी अदा करणं या मागण्यांसाठी हे उपोषण केलं जात आहे. महाड औद्योगिक वसाहतीतील सवाणे ग्रामपंचायतीचे सरपंच संदेश बोबडे आणि स्थानिक कामगार ग्रामस्थ एम्बायो कारखान्याबाहेर 28 मार्च पासून आमरण उपोषणाला बसले आहेत. कारखान्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाने ग्रामस्थांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. प्रदूषण नियंत्रण करण्यात यावं, स्थानिक कामगारांना कायमस्वरूपी रोजगार मिळावा या ग्रामस्थांच्या मागणीकडे कंपनी प्रशासन हेतुपुरस्परपणे दुर्लक्ष करतंय. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत कंपनी कामगार सरपंच संदेश बोबडे आणि ग्रामस्थ एम्बायो कंपनी बाहेर आमरण उपोषण करणार असल्याचं सरपंचांनी सांगितलं. दिगोडे ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यावरून मार्गक्रमण करणाऱ्या मालवाहू ट्रेलर चालकाच्या निष्काळजीपणामुळे ट्रेलरच्या मागच्या टायरने अचानक पेट घेतल्याची घटना सोमवार दिनांक 28 मार्च रोजी घडली. तिथे असलेल्या एका रिफर यार्डमधील अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ धाव घेत ट्रेलरला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि मोठा अनर्थ टळला. दिगोडे ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात कंटेनर यार्डचं जाळं निर्माण झालंय. अशा मालवाहू यार्डमध्ये अनेक वेळा आगी लागण्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत. त्यात दिगोडे रानसई धरणाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या आयन यार्डजवळ ट्रेलरच्या टायरला लागलेली आग अग्निशमन दलाच्या जवानांनी विझवली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. महाड तालुक्यातील ज्येष्ठ समाजसेवक व दानशूर व्यक्तिमत्व लादूलाल जैन यांच्याकडून शिंदेकोंड आदिवासीवाडी येथील विद्यार्थ्यांना आणि ग्रामस्थांना कपड्यांचं वाटप करण्यात आलं. हे धन माझं नसून परमेश्वराचं देणं आहे. आपल्याकडे जे आहे ते दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न करावा, माणुसकी धर्म पाळावा असं त्यांनी यावेळी सांगितलं. या कार्यक्रमात पलंगे गुरुजी, शाळेच्या मुख्याध्यापिका किरण जाधव, बालाजी गुबनरे, संचालक अलिबाग पतपेडी, रुपेश पार्टे, सविता वाघमारे, ग्रामपंचायत सदस्या सुषमा पवार आणि ग्रामस्थ उपस्थित होते. पाली खोपोली मार्गावर ऍडलॅब इमॅजिका तारवाडी इथे मंगळवार दिनांक 29 मार्च रोजी पालीहून खोपोलीकडे जाणाऱ्या महेंद्र झायलो क्रमांक MH06 AS6393 या कारने खोपोली नगर परिषद परिवहन बस क्रमांक MH46 BM1766 हिला मागून जोरदार धडक देऊन अपघात झाला.
सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र झायलो कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. पाली खोपोली रस्त्याचं काम हे मागील अनेक वर्षांपासून सुरू असून हे काम अपूर्ण स्थितीत आहे. या मार्गावर कोणत्याही प्रकारचे सुरक्षा बॅरिगेट अथवा सूचना फलक लावण्यात आलेले नाहीयेत. यामुळे वाहन चालकांना रस्त्याचा अंदाज येत नसून अपघात होणं नित्याचं बनलंय. पालवी सामाजिक संस्था, विजय विकास सामाजिक संस्था, नवतरुण मित्रमंडळ आणि सुश्रुषा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर राजेंद्र क्षीरसागर, कॅम्प व्यवस्थापक रत्नमाला पाबारेकर यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक 29 मार्च रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र भेंडखळ इथे मोफत वैद्यकीय चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिरात ऑक्सिजन लेवल, वजन, रक्तदाब, ECG, 2D इको, ब्लड शुगर टेस्ट, एक्स-रे, TMT आदी चाचण्या मोफत करण्यात आल्या. शिबिराचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत केशरी आणि पिवळ्या रंगाच्या रेशन कार्ड धारकांची एंजिओग्राफी मोफत करण्यात येणार असल्याची माहिती पालवी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष परशुराम भुईर यांनी दिली. गव्हाण फाटा ते दिघोडे रस्त्यावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपर आणि ट्रेलरमध्ये समोरासमोर टक्कर होऊन अपघात झाला. या अपघातात डंपर रस्त्याच्या बाजूला पलटला. हा अपघात सोमवार दिनांक 28 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास घडला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. वाहनांचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. रात्री अपरात्री मोठ्या प्रमाणात नवी मुंबई चिरनेर JNPT बंदराच्या दिशेने अवघड वाहनांची रेलचेल सुरू असते, त्यामुळे भरधाव वेगात ये जा करणाऱ्या वाहनांच्या अपघाताची संख्या वाढली आहे. उरण तालुक्यातील देऊळवाडीतील श्री गोपाळकृष्ण वाचनालयात चोरी झाल्याची घटना सोमवार दिनांक 28 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास घडली. वाचनालयातील कॉम्प्युटर, 2 मॉनिटर, 14,400 रुपयांची रोख रक्कम, इंडक्शन प्लेट असं साहित्य चोरट्यांनी चोरी करून पोबारा केला. मंगळवार दिनांक 29 मार्च रोजी सकाळी चोरी झाल्याचं उघडकीस आलं. लेखनिक वृषाली पाठारे यांनी सकाळी वाचनालय उघडल्यानंतर दाराचं आणि कपाटाचं कुलूप तोडलं असल्याचं दिसून आलं. टेबलवरील सामान इतरत्र पसरलेलं असल्याचं पाहून चोरी झाल्याचं लक्षात येताच पोलीस ठाण्यात घटनेची माहिती देण्यात आली. उरण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास गवते यांनी घटनास्थळी धाव घेत चोरी झालेल्या वस्तूंचा पंचनामा केला. याबाबत अधिक तपास उरण पोलीस करत आहेत. वादळवारा लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.